नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत ते म्हणजे की अल्टरनेटर अल्टरनेटरचा उपयोग काय अल्टरनेटर आपल्या गाडीमध्ये कशासाठी असतं ते काय काम करतं आणि अल्टरनेटर म्हणजे काय हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अल्टरनेटर म्हणजे एक असं मशीन आहे म्हणजे छोटंसं असं गाडीमध्ये असतं त्याच्यामुळे आपली जी बॅटरी आहे गाडीची ती चार्ज होते तर ते एक मशीन आहे अल्टरनेटर म्हणजे मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवतो अशा प्रकारचे असतं अल्टरनेटर जे हे अल्टरनेटर जे आहे ते आपली जी गाडीची बॅटरी असेल त्याला चार्ज करतो म्हणजे आपल्या गाडीमध्ये समजा लाईट्स चालू असतील त्याच्या त्यासाठी जी बॅटरी लागते जी एनर्जी लागते ती ते अल्टरनेटर आपल्याला त्या बॅटरीमध्ये देते आणि मग ती जी बॅटरी आहे ती आपल्याला ही लाईट्स वगैरे चालू करून देते तर बॅटरी चार्ज करण्यासाठी हे अल्टरनेटर आपल्याला लागतं अल्टरनेटर जे आहे ते आपल्याला मेकॅनिकल एनर्जी है, जी आहे म्हणजे जी इंजिनमधून प्र प्रोड्यूस होणारी जी मॅकॅनिकल एनर्जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करून बॅटरीला चार्ज करते आणि बॅटरी आपल्याला लाईट्स किंवा काही ला आपल्या समजा विंडो वगैरे डाऊन ऑफ करायला जी एनर्जी लागते ती आपल्याला बॅटरीमध्ये मिळते आणि ती जी एनर्जी ती कुठून येते तर ती येते अल्टरनेटर इंजिनकडून इंजिनकडून अल्टरनेटरला अल्टर अल्टरनेटर फिरतं त्याच्यामुळे ती मॅकॅनिकल एनर्जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते ते कशी होते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर ते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि ती एनर्जी आपल्याला बॅटरीत सेव्ह होते आणि ती बॅटरीत सेव्ह हो झालेली एनर्जी आपल्याला इकडे स्टार्टरला समजा आता गाडीचं इंजिन स्टार्ट करायचं त्यासाठी आपल्याला स्टार्टर लागतं तर त्या स्टार्टरसाठी आपल्याला बॅटरी पाहिजे तर बॅटरीमध्ये ती एनर्जी आहे ती सेव्ह केली जाते तर ती सेव्ह झालेली बॅटरीने आपण पुन्हा इंजिन स्टार्ट करू शकतो किंवा लाईट्स चालू करू शकतो किंवा विंडो ज्या आहेत त्या अप डाऊन करू शकतो अल्टरनेटर जे आहेत ते आपल्या इंजिन बेमध्ये असतं ते जे अल्टरनेटर आहे ते आपल्या जो इंजिनचा आपला क्रँकशाफ्ट असतो त्याला आणि त्याला जॉईंट असते तर ते कसं जॉईंट असतं ते बेल्टच्यानुसार आपल्याला ते जॉईंट असतं जो बेल्ट आहे एक बेल्ट मिळतो तो बेल्ट आपल्याला अल्टरनेटरची जी फुली आहे तिला लागतो आणि तोच क्रँकशाफ्ट म्हणजे आपलं जे इंजिन आहे जसं इंजिन फिरल जशी इंजिन पॉवर जनरेट करेल तसंच ते आपल्याला पॉवर जे आहे जी, जी एनर्जी आहे तो तसाच बेल्टने ते अल्टरनेटरची बेल्ट अल्टरनेटरसुद्धा फि अल्टरनेटरमध्ये एक रेक्टिफायर असतो तो रेक्टिफायर जो आहे तो आपले ए सी करंट आहे तो डी सीमध्ये कन्वर्ट करतो ते कन्वर्ट करण्याचं काम हे रेक्टिफायर करतो आणि तो रेक्टिफायरने जो करंट आहे तो आपल्या म बॅटरीमध्ये जातो आणि बॅटरी आपली चार्ज होते तर काय झालं मेन क्रा क्रँकशॉर्प जो असतो आपला इंजिनचा त्याच्या तो फिरतो त्याच्यानुसार त्याला जो बेल्ट जॉईंट केलेला असतो त्या बेल्टला त्या बेल्टमुळे आपली जे अल्टरनेटर जे आहे ते सुद्धा फिरतं आणि त्याच्या अल्टरनेटरमध्ये एक आपला रेक्टिफायर असतो तो रेक्टिफायर जो करंट आहे तो ए सी करंट जो आहे म्हणजे मेकॅनिकल करंट हा इलेक्ट्रिकल करंट करंटमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असतं इंजिनच्या ज्या क्रँकशॉपमुळे आपली जी बॅ अल्टरनेटर फिरते त्याच्यामुळे आपली बॅटरी चार्ज होते आणि बॅटरी चार्ज झाल्यामुळे आपल्याला गाडी स्टार्टसुद्धा करता येते किंवा इतर लाईट्स किंवा ज्या पॉवर विंडो आहेत त्यासुद्धा कंट्रोल करता येतात तर मेन अल्टरनेटरचा उपयोग काय तर बॅटरी जी आपली आहे आपल्या गाडीची जी बॅटरी आहे तिला चार्ज करणे हाच त्याचा उपयोग त्याच्यामध्ये अनेक बरेचसे पार्ट असतात एक आपली मॅग्नेट कॉईलसुद्धा असते त्याच्यामध्ये तर त्याच्यानुसार ते जो करंट आहे तो आपल्याला बॅटरीमध्ये येतो आणि मग आपल्याला ते वापरणार तर अल्टरनेटरचा खरा उपयोग हाच आहे की फक्त बॅटरी चार्ज करणे हा आपला अल्टरनेटरचा उपयोग आहे मी अल्टरनेटर म्हणजे काय हे तुम्हाला दाखवलेच आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला सगळं सांगितलं की अल्टरनेटरचा उपयोग काय त्याच्यामध्ये काय असतं कसं ते करतं कसं काम करतं ते तुम्हाला सांगितलं आजची व्हिडिओ इथेच संपवतोय व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद